सुनबाई आहेत म्हणून फार लाईटली घेतलं तुम्ही आप्पा साहेब, नाहीतर आजवर ही परिस्थिती आली नसती. सुनबाई आहेत म्हणून फारशी दखल घेतली नाही हे म्हणणं तुमचं खरं आहे, थोडस अंडर एस्टिमेटच केलं म्हणा ना आम्ही त्यांना. तो आमच्याकडे होत्या ना तेव्हा मान वर करून बघायची हिंमत नव्हती, आणि आता आणि सुनबाईंचं वागणं जास्त बदललं ना ते गेल्या काही महिन्यापासून. का बरं? आम्हाला वाटतं त्यांच्या त्या मैत्रिणी त्यांना भेटल्या ना तेव्हापासून सुनबाईंचं वागणं बदललं. इतक्या वर्षात त्या मैत्रिणी बेत्रिणी कुठेच नव्हत्या, पण अचानक त्या कुठून तरी आल्या आणि आमच्या सुनबाई बिथरल्या. मैत्रिणी? कोण मैत्रिणी? बरोबर, त्यामुळंच मला वाटतं आता त्या धनश्री ताईंच्याकडे राहायला गेल्या. त्या मैत्रिणींचा खूप आधार आहे त्यांना, त्यांच्या त्या लगोरीच्या जीवावरच. लगोरी? अहो त्यांच्या त्या कोण मैत्रिणी आहेत ना, त्यांचा कसला तरी ग्रुप आहे, त्यांच्या नादी लागून सुनबाईंची सगळी फेरं चाललेली आहेत. अच्छा, म्हणजे या मैत्रिणींना बाजूला केलं की तुमच्या सुनबाई वीक होतील असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बरोबर बोललात राणे. जुनी नीती आहे, ओढा आणि राज्य करा. त्यांच्या त्या कोण मैत्रिणी आहेत ना त्यांना शोधून काढा आधी. प्रत्येकीची एखादी ना एखादी दुखरी नस असेलच की. एकदा का सपोर्ट गेला की उर्मिला एकटी पडणार. राणे, सुनबाई आहेत त्या या घरच्या, नावानं उल्लेख करायचा नाही. सॉरी सॉरी अप्पा, चुकून उल्लेख झाला, पण असा उल्लेख कोर्टात केला तर चालेल ना? आधी तुम्ही त्यांच्या त्या मैत्रिणींचा बंदोबस्त तरी करा, मग बघतो सुनबाई आमच्या विरुद्ध कशा उभ्या राहतात. ते ज्या बळावर ते एवढ्या उडतायत ना ते पंख छाटून टाका. हाय. हॅलो धन्नो. हो प्लीज पाहिजे आंटे. हा हिशोबात आजचा दिवस खूप ऍक्टिव्ह होता आणि त्यात मी डेल्या वाटल्या. म्हणजे? अगं माझ्या सिरियल मध्ये पण सध्या कोर्ट केसच सुरू आहे. ए तुम्ही माझी सिरियल बघता ना? पूर्वा, तुझी सिरियल बघायला आता सध्या कोणाला वेळ आहे का? ती म्हणाल इथे करेक्ट मॅच होते. नाही का, कोंबडी घरचीच असते पण त्या कोंबडीला तितकी व्हॅल्यू नसते. म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर अशी म्हणे ती. तेच ते. ओय मुर्गी पाणी पी. बरं, काय डिले वाटलं ते नाही सांगितलंस. ते सांगायचंच राहिलं. आमच्या सिरियल मध्ये सध्या कोर्ट केसच सुरू आहे ना, तर तिथेही वकील आहे. त्या वकिलाचं नाव काहीतरी विकास समथिंग आहे बरं का. तर टेक मध्ये मी त्याला चारदा तरी ऍडव्होकेट उल्हास असं म्हंटल आणि कोणाला काही कळेच ना की मी सतत उल्हास उल्हास का करते. सगळे माझ्याकडे असे विचित्र नजरेने बघत होते ना. मग मी त्यांना सांगून टाकलं की माझा एक ऍडव्होकेट मित्र आहे म्हणून. तुम्ही माझ्याकडे अशा विचित्र नजरेने का बघताय? ए पण खरंच तो चांगला वकील आहे. ए हो खरंच, जे आपला आधीच असं इम्प्रेशन झालं होतं तसं नाहीये तो. विशेष म्हणजे प्रामाणिक वाटतोय. ए वाटतोय नको म्हणू सा उर्मी, आता आपल्याला कळलंय ना एवढं. आप्पा त्याच्याकडे गेले तरी त्याने त्यांची ऑफर नाही स्वीकारली. जर त्याने तसं केलं असतं ना तर मी त्याची चांगली वाटच लावली असते. हो कशी ग? कशी कशी म्हणजे काय? ब्लॅकमेल केलं असतं त्याला, त्याच्या अंगावर गुंड सोडले असते, केस तर त्याला घ्यायलाच लावले असते, नाही तर त्याच्या डोक्याला बंदूक. ए ए ए वेडी ए, शूटिंग मधनं जरा बाहेर ये. हा ए पण काही म्हणा, आपल्याला त्याच्यासारख्याच वकिलाची गरज होती. अँड क्रेडिट गोज टू पूर्वा, कारण तिने जर त्यांना कन्व्हिन्स केलं नसतं ना तर त्याने आपली केस नसती घेतली. ए खरंय पूर्वा, थँक्स. अरे कन्व्हिन्स करणार तर मेरे बाय हात का काम है रे. मी आलेच. हॅलो नमस्कार, आपण कोण? अरे तुम्ही एवढ्या मोठ्या नटी आणि समोरच्याचा आवाज ओळखत नाही. तुम्ही
तो आम्हीच अप्पा पेडणेकर. ओळख पटली ना नक्की? तुम्ही कशाला फोन केलात मला आणि माझा नंबर कोणी दिला तुम्हाला? पूर्वा ताई. तुमचा पहिला प्रश्न एकदम योग्य. दुसरा मात्र अनाठाई. तुमच्यासारख्या नट मंडळींनी शब्द कसे एकदम जपून वापरले पाहिजेत, म्हणजे एकदम निवडक. ते कळलं, पण तुम्ही फोन कशासाठी केलाय ते सांगा. माझ्याकडे तुमच्यासाठी एक खूप चांगली ऑफर आहे. कसली ऑफर? त्या दिवशी तुम्ही घरी आला होतात, आम्ही तुटकपणाने वागलो म्हणून तुम्हाला राग आलेला दिसतोय. कसली ऑफर ते सांगाल का? घरी या, आल्यावर सांगतो. आणि ओ, ही ऑफर जर तुम्ही सोडलीत ना तर तुमचं फार मोठं नुकसान होईल बरं का. ठीक आहे, येईन उद्या सकाळी. उद्या सकाळपासून आमच्या सुनबाईंच्या आयुष्यातल्या काळोखाला सुरुवात होणार. तर आहे सगळं असं आहे, यापुढं काय ते तुम्ही बोला. ओ बोला पूर्वा ताई. अहो बोला ना, बोला बोला. अप्पा साहेब, सगळ्यात आधी थँक्यू सो मच की या ऑफरसाठी तुम्ही मला योग्य समजलं. पेडणेकर ज्वेलर्सची ब्रँड अँबेसिडर बनायची कल्पना मला खरंच खूप आवडली. आणि तुम्ही जे दोन सिनेमे प्रोड्यूस करतायत मला हिरोईन घेऊन, ते खरंच मला करायला आवडलं असतं. पण एक प्रॉब्लेम आहे अप्पा साहेब, ॲक्च्युली मी वेळ देऊ शकत नाही कारण सध्या मी खूप बिझी आहे ना. माझ्या फॅमिलीतल्या एका मेंबरला खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लवकरच कोर्टात केसही सुरू होणार आहे, त्यामुळे मला सगळं लक्ष ना तिथे केंद्रित करायचं. हा पण एकदा का केसचा निकाल लागला तर मी तुमच्या ऑफरचा नक्की विचार करेन. तुम्ही आमचा भ्रमनिरास केला. आय एम सो सॉरी अप्पा साहेब. ॲक्च्युली मी पण माझ्या मैत्रिणीच्या पावलावर पाऊल ठेवलंय. आता बघा ना, तुम्हाला तिच्याकडनं नातवाची अपेक्षा होती आणि तिने ती पूर्ण नाही केली. आणि आता मीही तुमचा अपेक्षा भंग केला. खरंय तुमचं म्हणणं, तुम्ही आमच्या सुनबाईंच्या पावलावरच पाऊल टाकताय. पण कशा बाबतीत माहितीये का? तुम्ही सुद्धा त्यांच्यासारख्याच स्वतःला फार शहाण्या समजता. अहो अप्पा साहेब, तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. खर तर आम्ही स्वतःला फक्त शहाण्या समजतो, पण खर तर आम्ही शहाण्या नाही आहोत. जर का आम्ही शहाण्या असतो तर तुमच्या विरोधात कोर्टात गेलो असतो का? हे मात्र खरं बोललात तुम्ही. तुमचं हे फुकटचं शहाणपण आहे ना, त्याचा तुम्हाला लवकरच फटकाही बसेल. आम्ही मारे तुमचं करिअर घडवायला निघालो, पण तुमचा हा तोरा लवकरच तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही सांगून ठेवतो. पूर्वा प्रधान नाव आहे माझा अप्पा, आणि या पूर्वा प्रधानने तिचं करिअर स्वतःच्या हिमतीवर घडवलंय, त्यामुळे कुणी अप्पा किंवा अण्णा येऊन तिचं करिअर उभ्या नाही संपवू शकत. आम्ही आपल्यामध्ये एक नातं निर्माण करू पाहत होतो, पण तुम्हाला त्याची कदरच नाही. नात्यांची कदर कशी करायची हे तुमच्याकडून शिकण्याची वेळ अजून तरी माझ्यावर नाही आहे. एवढीच जर तुम्हाला नाती कळली असती ना, तर तुमच्या सुनबाईंचा सपोर्ट काढून घेण्यासाठी तुम्ही मला इथे बोलावलं नसतं. आणि तिच्या ज्या मुली जन्माला येण्याआधी तुम्ही त्यांना मारून टाकलं ना, त्या मुलींची मी मावशी लागले असते. नाही, या चुकीची तुम्हाला माफी नाही. मी तुम्हाला माफ करेन असं स्वप्नातही वाटून घेऊ नका. हे जे तुम्ही आम्हाला आज ऐकवताय ना, लवकरच तुम्हाला खूप महागात पडणार आहे. कोणाला काय महागात पडेल
हे येणारा काळच ठरेल. आम्ही तर आमच्या केसवर कॉन्सन्ट्रेट केलेच आहे, त्यामुळे तुम्ही अशा या ऑफर्स वाटत बसण्यापेक्षा ना स्वतःच्या केसवर कॉन्सन्ट्रेट करा. किंवा नाही, खरं तर तुम्ही थेट जेलमध्ये जाण्यावर लक्ष केंद्रित करा. येते मी. आणि हो, एक राहिलंच की तुमच्या त्या फोटोशूटसाठी आणि येऊ घातलेल्या दोन सिनेमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा लगोरीकडून. गुड डे.